काही शेडचे इमेजेस आहे इ सी शेडचे तसं तर इ सी शेड हे आहेच आपला आपण इ सी शेडलाच मिटिंग घेतो आहे पण हे रेडी इ सी शेड आहे शेड मॉडेल असंच राहील आपला इ सी शेड ज्यांना करायचा आहे नवीनवाला जुना शेडला पण तुम्ही इ सी शेड करू शकता जे ओपनमध्ये आहे त्याला इ सी शेट करू शकता पण ज्यांच्याकडे शेड नाही आहे किंवा ज्यांना नवीन करायचं आहे तर जसं हे मॉडल इ सी शेडचं दिलं आहे ॲज पर तसंच मॉडल आपल्याला तयार करावं लागेल एकदा कॅमेरा दाखवून द्या शेडवर वरती वगैरे असा शेडचं मॉडेल राहील आपला याला आपण सीलिंग म्हणतो जे जी, जी आय तर लावलं ला याच्यावर ला, सीलिंग लागेल ला ला आणि ला। ते फॅन लागेल तिकडे जिकडे जागा सोडली आहे साईडला जाडी असते आणि सामोर इकडे आपला कूलिंग पॅड राहील सामोर आपलं हे कूलिंग पॅड राहील इकडे दोन्ही साईडला आणि ते फील्ड रूम आहे समोर हे बघा असं दिलेलं आहे फोटोग्राफमध्ये हे सामोर हॉपर लागलेले ला आहे निप्पल सिस्टम आहे याचा तुम्ही फीड टाकला की ऑटोमॅटिक फीड जाईल साईडला कूलिंग पॅड आहे इकडे हा पॅनल असतो मोठा ते तिकडे दिवारवर लागेल तुमच्या समोर हे इंडिकेटर करत आहे किती फॅन सुरू आहे किती फॅन बंद आहे तुमचं फिटर लाईन सुरू आहे याच्यात टेम्परेचर दिलेलं आहे वोल्टेज किती आहे तुमचं फ्लक्च्युएशन होत असेल तर आपण स्टेबिलायझर लावतो आणि बॅकअपला आपला डी जी सेट तर आहेच ऑलरेडी हे कंट्रोलर आतमध्ये याचं हे डिझेल ब्रुडर आहे जे विंटरला आम्ही ब्रुडिंग टेम्परेचरसाठी यूज करतो हा कंट्रोलर नेक्स्ट आहे हे बघा ही मोटर आहे फिटरला लास्टमध्ये असते ते वन एच पीची मोटर आहे ही आणि याला दोन भांड्या सोडून सेन्सर लागलेला आहे तो भांडा खाली झाला की ऑटोमॅटिक तुमचा फिटर सुरू होऊन जाईल हे अंडर कन्स्ट्रक्शन शेड आहे ओपन शेड याने मॅन्युअल भांडे काढले आणि याला ए सी कन्वर्ट केला याला हे बघा असं राहील पूर्ण जेव्हा इन्स्टॉलेशन होतो आपलं त्याच्यात अजून एक प्लस पॉईंट असं आहे ई सी शेडचं जेव्हा ओपनमध्ये ओपनची बॅच जाते तुमची बॅच गेली केल्यानंतर तुम्हाला भांडे बाहेर काढा लागते धुवायला इ सी शेटचे ओपन शेडला पण इ सी शेडमध्ये भांडे बाहेर काढायची गरज नाही आहे त्याच्यात विंजिंग सिस्टम दिलं आहे भांडे तुमच्या ते पाच फीट हाईटपर्यंत वरती जाईल तुम्ही त्याला आरामात धुवू शकता आ शेडच्या आतमध्येच त्याला बाहेर काढायची गरज नाही ओपन शेडमध्ये पण बाहेर काढावं लागतात म्हणजे तुमचा लेबर वर्क खूप होतं याच्यात याच्यात लेबर वर्क खूप कमी आहे ए सी शेडला हा बघा साईडला स्टँड दिलेला आहे कूलिंग पॅडचं असं इकडे पण आहे स्टँड बनवलेलं तसंच एक स्टँड गटर सिस्टम आहे आपली त्याच्यावर पूर्ण कूलिंग पॅड स्टँड होऊन जातो साईडला हे आहे सिलिंग याच्यात सिलिंग झालेली आहे फक्त पर्दा लावायचा बाकी याच्यात त्याचा असा पर्दा लागेल ला मग वरती वरती हे विंड सिस्टम आहे पर आप तुमच्या भांड्याची हाईट वर खाली करायला डे बाय डे जसं चिक्स व एक दिव आठवडा दोन आठवडा तशी तुमची हाईट वाढेल भांड्याची हे फॅन आहे लास्टला जे फॅन लागतात आपले हे फॅन आहेत मोटर फॅन आहे हा सर तीनशे फीटचा शेड आहे हे तीनशे फीटवर सीलिंग करायची आहे आपल्याला सिलिंग फ्लोरिंगपासून सात फीटवर सीलिंग राहील आपली साडेसहा सातपर्यंत चालते आपल्याला सगळी हे बघा हे वॉटर टँक आहे कूलिंग पॅडसाठी जे पाणी कूलिंग पॅडला लावतो तोच पाणी रिटर्न कूलिंग पॅडवरून त्याच टंकीमध्ये रिटर्न येणार आहे याच्यात वॉटर वेस्टेज राहणार नाही तुमचं हे वॉटर टँक मेडिसिन टँक अटॅच असते याच्यात वॉटर टँक वेगळी मेडिसिन टँक वेगळी राहील याच्यात असं हे सम पण बनवू शकता तुम्ही खाली जमिनीमध्ये याच्यात जे पाणी जाणार आहे कूलिंग पॅडला पूर्ण करून रिटर्न आणि पाणी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा समरमध्येच लागेल थंडीमध्ये पाणी लागत नाही याच्यात समरमध्ये जास्त पाणी लागेल तुम्हाला हे बघा एंट्रन्समध्ये जेव्हा आपण पोल्ट्रीला एन्ट्रन्स करतो आतमध्ये तर एक फुटपाथ बनवतो फुटपाथमध्ये काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला फॉर्म्युले चुना टाकून ठेवायचा आहे आणि त्याच्यात फूड डीप करून आतमध्ये जायचं आहे जेव्हा पण तुम्ही बाहेरून आतमध्ये जाता फूड डीप करून जायचं आहे पहिली गोष्ट इसी शेडमध्ये तर कोणाला एंट्री द्यायची नाही आहे बाहेरच्या माणसाला <coughs> फार्मरला अजिबात द्यायची नाही आहे शेव शेड रनिंगला असतो आपला कंपनीचे माणसं येतील तुम्ही पण जेव्हा जाता बाहेरून येता तेव्हा फूड डीप करून आतमध्ये जायचं त्याला याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो जर तुम्ही जसं आले आतमध्ये तर एक सेपरेट चप्पल ठेवायची आतमध्ये पोल्ट्रीची स्लीपर किंवा जे पण आहे तुमच्याकडे मग तुम्ही तुमचे बूट चप्पल काढले की ते जाऊन आतमध्ये तसं तर आतमध्ये खूप कमी जायचं आपला तुमचं लेबरच जाईल आतमध्ये बघेल मॉटिलिटी आहे का काही प्रॉब्लेम आहे का फक्त बाहेर येईल तसं जायची गरज पडत नाही पण समजा एखादा टेक्निशियनला जायचं आहे कुछ काही काम करायचं आहे तर त्याला म्हणा या तुम माझी फार्मची चप्पल घाला नंतर काम करा कधी पण तुम्ही जेव्हा याल तुमची चप्पल यूज करा तुम्ही हे चिक्स यायची अगोदरची तयारी चिक्स आल्यावर मग असं तुम्हाला सेम ओपनसारखी मॅनेजमेंट करायची पेपर फिडिंग चिक ड्रिंकर चिक फिडर आणि सोबत हे भांडे पण राहतील याच्यात आणि बर्ड्स जेव्हा मोठा होऊन जातो तुमचा युनिफॉर्म ग्रोथ असते एकसारखं बर्ड राहील व्हेरिएशन खूप कमी राहील जसं ओपन म्हणजे असं जास्त वेरिएशन असतं त्याच्यात व्हेरिएशन कमी राहील आणि लास्टला हे तुम्हाला जनरेटर बॅकअपला ऑटो स्टार्टवाला जो साप अपने डिसकस हुआ था अपना की एम पैनल वाला लेना है?